पिंपरी चिंचवडमधील सॉफ्टवेअर इंजिनियरच्या हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोडजवळील तळवडे इथल्या कॅप जेमिनी कंपनीत काम करणाऱ्या अंतरा दास हिची 23 डिसेंबरला शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अंतराचा मित्र संतोष कुमार याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. संतोष कुमारला पोलिसांनी बंगळुरू इथून अटक केली. बंगळुरूमध्ये ट्रेनिंगला असताना अंतराची संतोषची ओळख झाली होती. संतोष एकतर्फी प्रेमातून अंतराला सारखा त्रास देत होता आणि यातून त्याने तिची हत्या केल्याचा आरोप अंतराच्या कुटुंबियांनी केला. कुछ एविडेंसेस सामने आए हैं, उसके आधार पर कल रात 11:05 पे इसमें बेंगलोर से पूछताछ के लिए लाए गए आईटी इंजीनियर संतोष कुमार को अरेस्ट किया गया है. अभी भी हम एविडेंसेस कलेक्ट कर रहे हैं और इसमें कुछ लोग शामिल है, तो आज उसको रिमांड के लिए मावळ जेएमएफसी कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले रिपोर्टर मृणाल चपळगावकर आता आपल्यासोबत आहे. मृणाल, या प्रकरणाबद्दल आणखी काय अपडेट्स आहेत तुमच्याकडे? बरोबर आहे सौरभ, तळवडे इथं 23 डिसेंबरला या सॉफ्टवेअर इंजिनियर अंतरा दास हिची हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस प्राथमिक पोलीस तपासामध्ये तिच्या अंगावरच्या कुठल्याही मौल्यवान वस्तू किंवा पैसे हे काही चोरीला गेलेलं नव्हतं, त्यामुळे पोलिसांनी या हत्येचं कारण हे नेमकं दुसरं काहीतरी असेल या दिशेने तपास केला होता. आणि तिच्या कुटुंबियांनी असा आरोप केला होता की तिचा एक मित्र तिला जो आहे तो खूप एकतर्फी प्रेमातून त्रास देतो आहे, त्यामुळे पोलिसांनी त्याला 3 दिवसापूर्वी कर्नाटकातल्या बेंगळुरू इथून ताब्यात घेतलं होतं आणि आता त्याला अटकही करण्यात आली आहे. पण यामध्ये हा जरी सूत्रधार असला तिचा मित्र, तरी प्रत्यक्षात हत्या जी आहे ती कोणीतरी दुसऱ्यांनीच केली आहे असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे आता या हत्येच्या कटामध्ये अजून कोण कोण सहभागी आहेत याचा आता देवरोड पोलीस तपास घेत आहेत. सौरभ, बरोबर आहे, हत्येच्या गटात आणखी कोणी सहभागी होता का, मुख्य आरोपी कोण आहे आणि ही हत्या नेमकी कोणी केली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. थँक्यू मृणाल या सगळ्या अपडेट्स बद्दल.